नमस्कार, मी विजया वामन। आजचा किस्सा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेचा। विशेष म्हणजे छगन भुजबळ यांच्या एका सहीने बाळासाहेबांना अटक झाली होती आणि छगन भुजबळ यांचा बदला पूर्ण झाला होता। शिवाजी पार्क मधील एका सभेत शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर काही महिन्यातच आपले प्रश्न सोडवण्याचं हक्काचं एक व्यासपीठ म्हणून लोक शिवसेनेच्या शाखांकडे पाहू लागले। महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादातही बाळासाहेब ठाकरे यांनी सडेतोड भूमिका घेतली। 1969 मध्ये सीमा वादावरून निर्माण झालेल्या पेच प्रसंगात बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली, मात्र तोवर शिवसेना प्रमुख या नावाचे गारुड काय आहे याची फारशी कोणाला कल्पना नव्हती। एकीकडे कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका घेणाऱ्या बाळासाहेबांसाठी स्थानिक भूमिपुत्रांचा मुद्दाही तितका जिव्हाळ्याचा होता, त्यामुळे त्यांच्या धोरणांना भूमिकांना आपसुकच तळागाळातून पाठिंबा मिळू लागला। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर त्यांनी मांडलेल्या भूमिकेचे लोक डोक्यावर घ्यायचे, त्यातूनच हिंदुत्वान विषयाच्या त्यांच्या भूमिकेला पुढे धार येत गेली। बाबरी मशीद पतनानंतर मुंबईत 1992 ते 1993 मध्ये धार्मिक दंगली उसळल्या। या काळात बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा उघड उघड पुरस्कार केला। बाळासाहेबांची प्रक्षोभक भाषण या दंगलींना कारणीभूत ठरल्याचा आरोपही त्यावेळी त्यांच्यावर झाला। पुढे 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीची सत्ता आली। शिवसेनेची राज्यात सत्ता असताना मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी या दंगली संदर्भात श्रीकृष्ण आयोगाची नेमणूक केली। श्रीकृष्ण आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस आपल्या अहवालात केली। दंगलींच्या काळात अनेक गुन्हे दाखल झाले होते, मात्र युतीचं सरकार आल्यावर दंगलींशी संबंधित सर्व खटल्यांचा निपटारा करण्यात आला। बाळासाहेबांवरील कारवाई संदर्भात श्रीकृष्ण आयोगाची एक फाईल मात्र तशीच पडून राहिली। ही फाईल गायब होणं आणि गृहमंत्रीपदाची सूत्र गोपीनाथ मुंडे यांच्या हातात असणं हा निव्वळ योगायोग असावा। 1999 मध्ये युतीचं राज्यातील सत्ता गेली आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली। विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, छगन भुजबळ यांना गृहमंत्रीपद मिळाले। युतीच्या हातून सत्ता थोडक्यात निसटली होती। हे सत्तांतर शिवसेनेचे नारायण राणे आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे यांच्या काही केल्या पचनी पडत नव्हतं, त्यामुळे साहजिकच आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न होऊ लागले। राज्य सरकारच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्यानं चक्र फिरली आणि शह काटशहाचा एक भाग म्हणून गहाळ झालेली 459 आणि 93 ही फाईल शोधण्यात आली। श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारसीनुसार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या फाईलवर गृहमंत्री छगन भुजबळ यांनी स्वाक्षरी केली। मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना याची फारशी कल्पना नव्हती असं म्हटलं जात आहे। शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यावेळी नेमकं मुंबई बाहेर होते। पवार मुंबईत नसल्याची संधी साधण्यात आली अशीही कुजबूज तेव्हा होतीच। 1999 मध्ये निवडणुकीतील प्रचारादरम्यान श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मतदारांना आम्ही दिलं होतं। त्याशिवाय ही न्यायालयीन प्रक्रिया असल्यानं आम्ही त्यात हस्तक्षेप न करण्याचं ठरवलं, असा युक्तिवाद गृहमंत्री छगन भुजबळ यांनी केला। ही फाईल तर युतीच्या काळातच तयार झाली होती, मी त्यावर केवळ स्वाक्षरी केली असंही त्यावेळी छगन भुजबळ यांनी म्हटलं। दुसरीकडे या प्रकरणी शिवसेना व बाळासाहेबांनी आक्रमक भूमिका घेतली होती। माझ्या अटकेनं एखादं धर्मयुद्ध सुरू होणार असेल तर मी त्यासाठी तयार आहे, असा बाळासाहेबांचा अग्रलेख सेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं। मुंबई दंगल प्रकरणी बाळासाहेबांना अटक करण्याचे आदेश निघाल्याची बातमी वाऱ्यासारखी मुंबई आणि राज्यभरात पसरली। या अटकेला विरोध करण्यासाठी लाखो शिवसैनिक रस्त्यावर उतरले। मुंबई पुन्हा पेटणार की काय या भीतीने अनेकांच्या काळजाचे ठोके चुकले। बाळासाहेबांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत कडकडीत बंद पुकारण्यात आला। सर्व व्यवहार ठप्प झाले आणि मुंबई अक्षरशः थांबली। 24 जुलै 2000 या दिवशी अटकेची कारवाई होणार होती। मुंबईत प्रचंड पाऊस कोसळत होता। बाळासाहेबांनी मातोश्रीवरून दादरचा महापौर निवास गाठला। तिथून त्यांना अटक करण्यासाठी 500 पोलिसांची तुकडी सकाळी पोहोचली। या अटकेला विरोध करण्यासाठी हजारो शिवसैनिक परिसरात जमले होते, मात्र बाळासाहेबांनीच त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं। बाळासाहेबांना सकाळी 9:30 सुमारास अटक करून बुलेट प्रूफ गाडीतून भोईवाडा न्यायालयात नेण्यात आलं। यावेळी बाळासाहेबांच्या वतीने ज्येष्ठ वकील शिरोडकर आणि त्यांचे सहकारी सतीश माणशिंदे यांनी त्यांची बाजू मांडली। एकतर हे जुनं प्रकरण आहे व राज्य सरकारकडून अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आलं नसल्याचं न्यायालयानं म्हटलं। विशेष म्हणजे यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची गरज नसल्याचं सांगत न्यायालयाने बाळासाहेबांची मुक्तता सुद्धा केली। न्यायालयाच्या निकालांकडे शिवसैनिकांचे
आणि एकूणच महाराष्ट्राचं लक्ष होतं. या निकालानंतरच शाखा शाखांना निरोप जाऊन पुढील डावपेच ठरणार होते. मात्र न्यायालयाचा निकाल बाळासाहेबांच्या बाजूनं लागल्यानं मुंबई आणि महाराष्ट्रात शिवसैनिकांनी फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा केला. या घटनेनंतरच बाळासाहेबांची हिंदू हृदय सम्राट ही प्रतिमा अधिकच उजळून निघाली असं म्हटलं जातं. आणि तेव्हाच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. मात्र ही घटना इथेच थांबत नाही. फक्त छगन भुजबळ यांच्या सहीनेच बाळासाहेबांना अटक झाली एवढंच कारण समोर आलं. मात्र छगन भुजबळ यांनी या फाईलवर सही करण्याचा अट्टहास का केला होता यामागं सुद्धा इतिहास आहे. हा किस्सा जुना आहे. ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा डावा हात असलेले छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये पाठवण्याचा चंगच बांधला होता. मुंबईच्या एका भागात भाजी विकणारे छगन भुजबळ शिवसैनिक बनले आणि त्यांचा कायापालट झाला. परंतु त्यांना डावलून मनोहर जोशींना जेव्हा विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद देण्यात आलं तेव्हा छगन भुजबळ यांचा रागाने तिळपापड झाला होता. 1989 छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये गेले. त्यांना काही करून बाळासाहेबांवर सूड उगवायचा होता. 2000 ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले तेव्हा 92-93 दंगलीसाठी सामनातील भडकाऊ अग्रलेख जबाबदार असल्याचं सांगत बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचे आदेश दिले. परंतु ही गोष्ट वेगळी ठरली की न्यायालयाने लगेचच बाळासाहेबांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आणि भुजबळांचे बाळासाहेबांना अटक करण्याचे स्वप्न हे स्वप्नच बनून राहिले. मात्र हा इतिहास आहे की छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांवर सूड उगरला होता आणि त्यामुळेच युतीचं सरकार गेल्यानंतर ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं त्यावेळी छगन भुजबळ यांनी पहिल्यांदा ती फाईल शोधण्यावर भर दिला. तर असा होता बाळासाहेब यांच्या अटकेमागचा किस्सा. आणि येथूनच म्हणजे ज्यावेळी बाळासाहेबांना अटक झाली त्यानंतरच खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. इतिहासामध्ये या गोष्टीची नोंद आजही आहे की छगन भुजबळ यांच्याच सहीने बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली होती. शरद पवार त्यावेळी मुंबई बाहेर होते, नाहीतर शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक होऊ दिली नसती अशी सुद्धा त्यावेळी चर्चा रंगली होती. ही गोष्ट मान्य कराल का? शिवसेनेमध्ये जो कोणी आला त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मोठं केलं. मात्र सत्तेच्या लालसेपायी याच लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत दगाफटका केला आणि पक्ष सोडला आणि त्यानंतर पुन्हा शिवसेनेवरच उलटले. या मताशी सहमत असाल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होईल ही जबाबदारी तुमची. मुद्दे पटले असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा. भेटूयात पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.